दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने पोलिसांमार्फत जी नोटीस बजावली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदली प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचा घोटाळा बाहेर काढला, तसेच महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अनेक भ्रष्टाचार उघड केले। या द्वेषापोटी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला बदनाम करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे। महाविकास आघाडी सरकारने पोलिसांमार्फत देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आणि चौकशीसाठी बोलावले। हे या सरकारचे कटकारस्थान असून याचा आम्ही धिक्कार करतो आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो। ज्या प्रकारे भाजप कार्यकर्त्यांवर हे सरकार खोटे गुन्हे दाखल करत आहे आणि कटकारस्थान रचत आहे, हे थांबवले पाहिजे। तर महाराष्ट्रातील एकही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिलाय। या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार। असं आहे की विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाविकास आघाडीचे एक अन एक अनेक घोटाळे बाहेर काढले असताना पोलीस खात्यातील बदलींच्या महाघोटाळा महाभ्रष्टाचार हा देखील बाहेर काढला। भारताचे गृह विभागाचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे गृह विभागाचे सचिव यांना आदरणीय देवेंद्रजींनी पुराव्यानिशी बदली घोटाळ्याचं प्रकरण या ठिकाणी सादर केलं। त्यानंतर न्यायालयानं देखील या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं, CBI चौकशीचे फरमान काढलं आणि या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी सुरू असताना काल महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडी सरकारनं द्वेषानं आक्षानं आदरणीय देवेंद्रजींना पोलिसांच्या मार्फत कलम 160 प्रमाणे या ठिकाणी नोटीस बजावली। एक 6 दिवसापूर्वीच आदरणीय देवेंद्रजींनी महाविकास आघाडीचं मोठं षडयंत्र या ठिकाणी बाहेर काढले होतं। त्याच्यामध्ये थेट शरद पवारांपासून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सामील होते। देवेंद्रजी चंद्रकांत दादा यांच्यापासून अनेक भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्यांना अडकवण्याचं यात षडयंत्र होतं। त्यामुळे महाविकास आघाडी उघडी पडली, त्याचा राग येऊन देवेंद्रजींना या ठिकाणी 160 प्रमाणे नोटीस दिली। त्याचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी आंदोलन पुकारलं। त्या नोटीसीचा होळी करण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला, परंतु पोलिसांनी ही नोटीस या ठिकाणी आम्हाला जाऊ दिली नाही, ताब्यात घेतली, त्याचा देखील आम्ही निषेध करतो। या सरकारचा निषेध करतो। हे महाविकास आघाडी सरकार देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांवर या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गोवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे, त्याचा आम्ही सहन करणार नाही, त्याचा धिक्कार करतो आणि या सरकारला इशारा देतो, अशा पद्धतीने तुमचे कारस्थान सुरू राहिले तर नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या एकही मंत्र्याला या ठिकाणी आम्ही फुरकू देणार नाही। बढती पेट्रोल के दामों ने अगर बढाई है आपकी चिंता तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए। तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक। हमारा पता प्लॉट नंबर 49 ग्रेट नाग रोड नियर भारत पेट्रोल पंप सिरसपेट नागपुर। कॉन्टेक्ट अस ऑन रमेश जुगेले 9881230037 और जगदीश जुगेले 9822 7100072।